सांगलीमध्ये महाविकास आघाडी महायुती यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी आपल्या स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राच्या भेटीदरम्यान कुंडल तालुका पलूस येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ विश्वजीत कदम व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची भेट झाली. प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी कुटुंबियासह मतदानाचा हक्क बजावला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सपत्नीक पद्माळी तालुका मिरज येथे तर महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी चिंचणी तालुका तासगाव येथे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी भाळवणी तालुका खानापूर येथे मतदानाचा हक्क बजावला. वातावरण अतिशय चांगलं आहे. आज ते बंदपेटीमध्ये लोक जे करायचं ठरवलेलं आहे ते बंद करतायत. 4 तारखेला निकाल लागेल. या ठिकाणी लोकांनी ठरवलेली, लोकांनी हातामध्ये घेतलेली इलेक्शन ही मोठ्या मताधिक्यानं लोक मला विजय करतील. मतदान रुपये आशीर्वाद देऊन या ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देतील. विशाल पाटलांनी आरोप केलेला की जर का सोशल मीडियावर काल त्यांच्यावरती जो प्रकार घडला त्यांच्या व्हायरल केल्या, काय मला आयडिया नाही, पाहायला मिळालं नाही काय नाही. माझ्याकडनं असं म्हणून नका तुम्ही, ते काय आरोप करणाऱ्यांचे काय मला माहीत नाही. तर त्यात खरं खोटं त्यांनी काय असेल तर इथं तक्रार करावी. काय मॉब केलेले फोटो आहेत का काय बघावं त्यांनी, करावी तक्रार. मशीन सुद्धा लावण्यावरून अगं नास्ताईना अंगण वाकडं खोटे नाटे आरोप केले जातात, काहीही नाही. पराभव पुढं दिसायला लागल्यानंतर रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालू आहेत. सकाळी 3 वाजल्यापासून लोकांना रडून रडून फोन चालू आहेत की आमचं संपायला आलं आहे, घर काय यांच्या, जिल्हा काय यांच्या घरासाठी जन्माला आलेलं नाही, मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा जिल्हा नाही, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे आपला सेवक कोण. यांच्या घरामध्ये 35 वर्ष सत्ता दिली होती आणि लोकांनी ते अनुभवलं. कुछ कामी निकम्मी माणसं आहेत. त्यांना कळेल पराभव कोणाचा आहे, किती फरकानं आहे ते, हे आजच कळेल. त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही. लोक काय करायचं ठरवलेलं आहे, तुम्हाला 4 तारखेला त्याचे रिझल्ट दिसतील. एखाद्या माणसानं बिनबुडाचे आरोप करणं आणि त्याला आपण उत्तर देणं एवढं अजून आपल्या दृष्टिकोनातून हा जिल्हा हे नाही. आपणाला पाहायला मिळेल तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल आणि मोठ्या फरकानं होईल. ज्येष्ठ नेते हे चंद्रहार पाटील म्हणजे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्यांच्याकडे दिसत, त्याचा कुठेतरी फटका तुम्हाला बसेल का? हे बघा, निर्णय हा जनता घेते आणि जनतेला माहीत आहे की काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही जर कोण प्रभावीपणे मांडू शकते तर ते मी आहे. आणि त्यामुळे मला प्रत्येक मतदार, प्रत्येक ह्या महाविकास आघाडीच्या विचाराचा मतदार हा मलाच मतदान करणार आहे. त्यामुळे थोडीसुद्धा आमच्यात मतविभागणी होईल असं वाटत नाही. या उलट जे शिवसेना मागच्या भाजपवर लढत होती आत्तापर्यंत, त्यामुळे त्यांच्या मतातच विभाजन होणार आहे आणि म्हणून माझा विजय जास्त सुकर झालेला आहे. आज सांगली लोकसभा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला आपल्या 3रा टप्पा मतदानाचा पार पडतोय. जास्तीत जास्त मतदार बंधू भगिनींनी मतदान करून मतदानाचा अधिकार आपला हक्क बजावा एवढीच मी सर्वांना विनंती करेन. महाविकास आघाडी म्हणून आमचा महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. येणाऱ्या 4 तारखेला सगळ्यांना दिसून येईल. आज महाविकास आघाडी म्हणून सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते एकत्र आहोत आम्ही आणि हा विजय आमचा निश्चित आहे. जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून महाराष्ट्राच्या व भारत देशाच्या विकासाला सहकार्य करावं एवढंच मतदारांनी आवाहन केलं. उर्वरित अपक्ष उमेदवारांनीही आपल्या मतदान केंद्रावर जाऊन कुटुंबियासह मतदान केले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्नी सुमनताई यांच्यासह अंबाबाई तालीम संस्थेची महिला विकास केंद्र येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ विश्वजीत कदम यांनी पत्नी स्वप्नाली, आई विजयमाला कदम, डॉ जितेश कदम यांनी सोनसळ तालुका कडेगाव येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, पृथ्वीराज देशमुख, सदाशिवराव पाटील, विलासराव जगताप, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार सुमनताई पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आदी दिग्गज नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी कोंगनोळी तालुका कवठेमंकाळ येथे मतदान केले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साखराळे तालुका वाळवा येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासमवेत राजारामबापू पाटील, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उद्योजक राजवर्धन पाटील होते. कालपासून
प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये आज बघितलं तर सर्व ठिकाणी परवापासून सर्व साधन संपत्तीचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्याचं काम झालं. मला 1995 निवडणूक आठवते की ज्यावेळी TN Sessionसारखा निवडणूक आयोगाचा प्रमुख होता आणि त्यांनी या देशाला फार मोठी शिस्त घातली. आज मात्र निवडणूक आयोग आणि सगळी यंत्रणा ही बघ्याच काम बघते आणि सर्व ठिकाणी उघडपणाने सर्व पद्धतीचा वापर चालू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना प्रवाह करण्याचं काम चालू आहे असं म्हणतात. हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी वाळवा येथे मतदान केले. चिखली तालुका शिराळा येथील मतदान केंद्रावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुनीतादेवी नाईक, मुली शर्मिला, मोनालिसा व पल्लवी होत्या. अनेक भागात उष्णतेची लाट असतानाही मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा करून मतदानाचा हक्क बजावला. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचीही मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती. नवमतदारामध्येही मोठा उत्साह दिसत आहे.